संध्याकाळची वेळ दोघं जण झोपायच्या तयारीत आणि सुलभ हा आपल्या नवऱ्याला माय बाप लाडानं बोलते, नवरा तिला म्हणतो लाडानं सुलू आता मला सांगा ते त्याचं नाव उल्हासराव, तिनं प्रेमाने याला काय म्हणावं? ती म्हणली बोला की उल्हासरावाची दाढी आणि सुलभेची वेणी दोहीची गाठ बांधुनी गाठबाई कोणाला सुटेल. आपण ही सेवा ग्रामस्थांची असल्यामुळं गावातील महिला मंडळ, युवक वर्ग आणि पुरुष वर्ग यांना सर्वांना विनंती राहील, आपण जारखे बनून ही सेवा आहे, ही सेवा देण्याची व्यवस्था, ही सेवा सगळ्यांना मिळत नसते आणि आपल्या पत्रात हे पुण्य लाभावे या उद्देशानं जारखे बनून ही सेवा प्रसाद वाढण्याची सेवा आपण करावी, हे आपणास विनंती आहे. ए विवो गायकवाड फॅमिली, गणरायाच्या पालखीचा महाप्रसाद. अरे प्रितेश पाटील, हाय. अक्षय पाटील, अरे कुणाल पाटील, अमोल पाटील, यंदा कर्तव्य आहे. प्रतुल पाटील, रोलेक्स पाटील, शुभम आमच्या कुटुंबातील एकमेव प्रमुख आणि वजनदार माणूस, एकदम दिलदार व्यक्तिमत्व शुभम दादा पाटील, प्रथमेश पाटील कोपरगावचा तारा सितारा, प्रथमेश कलेक्शन, प्रथमेश कलेक्शनचे प्रोप्रायटर. प्रथमेश कलेक्शन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, सॉरी फॉर लेट विशेष. काय बोलतो बाकी? धन्यवाद धन्यवाद. कुणाल पाटील काय मग बाकी मजे? प्रथमेश पाटील आपले रॉयल एंट्री मध्ये, आपल्या प्रथमेश पाटील यांची रॉयल एंट्री झालेले. आप हँडसम बॉय, यंदा कर्तव्य आहे, मुलगी असेल तर दाखवा. ये बड़ी अच्छी बात कही आप. आदित्य पाटील, आदित्य ना आता नवीन फिफ्टी प्रोमॅक्स घेतला, आद्या फोन बघू याला साधा समजला का भाई? ना नाद नाही करायचा, पाटलांचा नाद नाही काय? पैसा आहे, वन साइड मात्र. आमचा हँडसम बॉय अक्षय पाटील घरण राहू राहून कसला गोहारा झालाय बघ. आज आमची पालखी आहे आणि आमचं सगळं बघू शकता, या ठिकाणी मित्र आपल्याला भेटलेले आहेत. आज पालखीचा सोहळा आहे, माझ्या मागे बघू शकता आपला हा गणपती बाप्पाचा मंदिर. हा वर्ग मित्र प्रितेश पाटील याचा आज दोन दिवसा अगोदर वाढदिवस होता, त्याला काय ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, आता त्याची समक्ष भेट झालेली आहे, त्यामुळे त्याला इथं पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिलदार माणूस आहे, काहीच भूतीमानात आणली गाल्यात 50 तोला कशी मेहनत आहे, मेहनतीचा फल भेटलेला आहे. एक दिन जरूर पहचान बनायगे, ऐसा सोना आपने गले में लाएंगे. आमची करी म्हणजे आगरी कोल्यांची शान, ही सोना आहे. आम्हाला एक वेळ खावाला नसलं तर चालेल, पण गाल्यान सोना लागेल. एक दिवस नक्की येईल त्यावेळी गाल्यामध्ये अशी चैन असते. आपल्या मागे स्वतः बाजी जयेश शेठ म्हात्रे यांचा गोप आहे, गाल्यासाठी बघितला मस्त वाटते. एक दिवस नक्की प्रितेश पाटील याला आणि म्हणा दोघांना सोबत बनवू असं चार पाच गोप. आला एक साल्या का हाय का लाद लज्जा, ए इकरा थांबलाच नाही तर बघ जुगे मोर्या. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अशी भली मोठी रांग सभामंडपाच्या याच्यामध्ये लागलेली आहे. नमस्कार. आता आपण आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये आणि या ठिकाणी बघू शकता भाविक भक्तांची भली मोठी रांग लागलेली आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आजचा पालखीचा दिवस आहे, सर्व भाविकांनी शांतपणाने दर्शन घ्या आणि महाप्रसादाचा प्रत्येकाने लाभ घ्या, ही सर्व चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. ओमकार पाटील काय आणू का लाडू गुलाबजाम? गुरुजी नमस्कार, नमस्कार. घेऊन येईन मी तुला संध्याकाळी. सर येता येऊ माझे वर्ग शिक्षक.
आज पालखीच्या निमित्ताने योगायोग आला आणि माझे गुरुवर्य पाटील गुरुजी आणि पाटीलबाई माझ्या घरी आलेले आहेत. आज भारी वाटलं त्यांच्याशी बोलून गप्पा मारून. आणि माझ्या वर्ग शिक्षिका पाटीलबाई चौथीपासून होत्या ना मी तुमच्यासोबत, पाचवीपासून म्हणजे चौथीपर्यंत, पहिली ते चौथी ठाकूरबाई आणि पाटीलबाई आम्हाला पाचवी ते सातवीपर्यंत होत्या. ज्या मार्क आलेला आहे त्यांच्या आजचा आम्हाला ते आठवण आहे. आणि त्यानंतर आम्ही म्हणजे स्पर्धेमध्ये ज्यावेळी म्हणजे आमची क्रीडा स्पर्धा असायची त्यावेळी पाटील गुरुजींचं योगदान आहे, त्याही आम्हाला मस्त व्यवस्थित तयार करीत असत ग्राउंडला. असे माझे दोन गुरुवर आज माझ्या घरी आले. झालं तुम्हाला दर्शन गणपती बाप्पाचा? आणि कशी गर्दी कशी होती मंदिरामध्ये? एवढा उशीर, पहिल्यांदा आम्ही एवढा उशीर आलो तरी भरपूर गर्दी होती. ग्राउंड फ्लोरला पूर्ण चार लेन्स होते, पण तरी आम्हाला गावातला जो गणपती बाप्पा आहे त्याची आवर्जून आठवण येत होती. ते आपल्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला म्हणजे कोण कोण भेटले तुमचे शिष्य? पहिल्यांदा आपले विद्यार्थीच भेटले सगळे. आणि काही आम्हाला, आम्ही जे ओळखीचे चेहरे होते काही मी आम्हाला ओळख दिली. त्यानंतर त्यांची आई बाबा, म्हणजे मला वाटतं 2 वर्षानंतर भेट झाली. मागच्या वर्षी तर मी येऊ शकले नाही, पण फार बरं वाटलं. आणि तिथे येऊन सगळ्यांना भेटलं की पुन्हा एक आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. कोपरची सर आम्हाला अजून कुठेच नाही आहे. आमच्या 2 शाळा झाल्या. कोपरसारखी माणसं, तिथलं शाळेचं वातावरण, हे फार जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि आजही ती लोक आम्हाला आपलं वाटतं आणि त्या लोकांनाही त्यांच्या घरी वाटतो. माझ्या घरी वेळात वेळ काढून आल्याबद्दल खरोखर मनापासून आभार. किती आग्रह चालला होता घरी या घरी या. आणि आज मी विचार केला होता आज कुठेच जायचं नाही आपण, कारण घरी येऊया, सगळ्यांची गडबड आहे. तरी मी तुझ्याकडे आले, मला आनंद वाटलाय. आणि समीर सारखा विद्यार्थी म्हणजे कधीच मी विसरू शकणार नाही. आज त्याच्या घरी आले तरी मला शाळेतलाच समीर मला आठवतोय. आज त्याच्या मुलांमध्ये पण मला तोच दिसतोय. मी त्याच्या मुलीला प्रश्न विचारते पण माझ्या डोळ्यासमोर ती समीरचीच मूर्ती आहे. या या स्वागत आहे तुमचं. काही यायला त्रास झाला का दादासाहेब? काही त्रास झाला यायला? हवी आहे काय मग खेळला का? माझा बारका भाऊ स्पर्शा उड्या मारतोय. सबस्क्राइब अँड लाईक द चॅनल अँड कमेंट करा. मारा उड्या. परश्या तू पण मार. अनुस आहे याचं नाव, अनुस आहे. आम्ही पण त्याला टिंगलिन परश्या बोलतो. ये पालकी मी देखो मेरा चड्डी पड्डी यार मिला आप. माझा मित्र आहे. आम्ही गावामध्ये असताना शेजारी शेजारीच राहतो. शाळेमध्ये शाळेला बंक मारत असला का आम्ही सोबतच धावतो. फार मला गल्यागुच्छ कारले नाही. शाळेची लाईफ भारी होती ना आपली. आताची फेसिंग बघा व्हायची एकदम कडक झाली. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलतो बाकी? अमोल पाटील. हाय. आमचे विकी पाटील पैसे लावतात. विकी पाटील ऐकत नाही आपले बंधू. आय जबरदस्त मोठा केलाय आपला. आएगा तो जायगा. अरे वा पवार चाग आहे तुम तो. पालन बिलन आलेलं आहे मस्त एन्जॉय करताना. आपले इथशी आहे समोर आंगईन गाडी आणि तिकडं ब्रेकडान्स आहे, इकडं ड्रॅगन आहे. राकेश पवार विचार करते आगीन गाडी बसू का मिकी माऊस मध्ये बसू. त्यांचा डिस्कशन चाललाय सागरचा न राकेशचा. बस ना ये 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 मिकी माऊस मध्ये जा ना. कती डिस्कशन चालू आहे पा. मित्रमंडळी कुठं आहे? कोणाचे? गाण्याचे पोराला. दादूस कोण आहे? प्रयाण बसलाय आमचा. प्रयाण केलते तिकडं नसलो. कुमार करण कुमार चॅनल वेलकम टू माय गाईज. सबर का बार काय? सबर का बार बर बर कर काय काय बाबिया आय लव यू. हो डॉक्टर साहेब नमस्कार. बघितली का पोरगी? कोण भेटली का पालखीमध्ये?
दुसरं काहीतरी बोल. अरे काय यार, पोरा झाले आम्हाला दोन दोन आपला आपला. नाही नाही नाही, कान मे नाही बोलणे का. ए दादा बरोबर आहे ना. नाही पण अजून टायमिंग आहे त्याला सेटल व्हायला. दादा आणि आता डॉक्टरला कमीत कमी दोन पोरा तरी पाहिजे होते. ये बडी अच्छी बात कही आप. काही खूप मेहनत करतोय. नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू आय लव्ह यू गाईज. वादल बैलाचे मालक आणि तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक आपले आनंददादा तारेकर शतकवीर आणि शतकवीर आपले रोशनदादा पाटील यांची गालाभेट झालेली आहे. आणि दादासाहेब आपल्या बापाचं दर्शन घेतला, महाप्रसाद झाला. आणि आपले डॉक्टर प्रफुल पाटील आय स्पेशलिस्ट यांच्या लग्नाचा काय विचार घेता की नाही? मामाला बोला जरा, विचार घ्या. आज दिवसभर काय सेवा झाली आपल्या हातून? सेवा म्हणजे एवढी पब्लिक आली होती ना का कंटाळलो म्हणजे आता दुकान लागले. आणि अजून गर्दी बघू शकता किती झाली तरी एक अंदाज भाविक भक्तांची किती अंदाजे एकूण गर्दी असतात? 20-25 हजार तरी पब्लिक आतापर्यंत दर्शन घेतलं. आणि आता आपला संध्याकाळचा पालखीचा प्रोग्राम किती वाजता होईल? पालखीचा प्रोग्राम 10 वाजता पालखी निघेल आणि 2-3 वाजेपर्यंत जल्लोष असणार आहे. यावर्षी खास आकर्षण आहे पालखीसाठी. ते तू तुझ्या व्हिडिओमध्ये दाखवशील, ते मी बोलत नाही. दाखव व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, ये हमरे बच्चे है, हमरे गाव के सुपुत्र है, इनकी शादी करने की है, कोई लड़की रहेगी तो हमको बता देना. ए लाल काला लाल काला लाल काला, पैसे गेले का झाला का बुरा. ए दहा वीस बोलशील तर 30 बोलशील तर 30. ए कच्चा माल ले, पक्का माल ले, पक्का माल. ए लप 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 मारली मी निकट पटापट, पैसे उचल. ए खुशी आहे काय घेत? मम्मी बसवील तू. लखन आणि लखनचं मेवणं, मेवण्यांचं मित्र गावातले. कसा वाटला आमची पालखी? पहिल्यांदाच ना तुमची इकडची म्हणजे पालखी आमची बघण्याची. वेल कसा वाटला? तुमच्या इकडं पण भरते का अशी पालखी? तुमच्या तिकडं कुठल्या भागात म्हणजे अशी मोठी पालखी होते? सातगावला. टाकाईचा आपला कार्यक्रम असते. चला मग लखनभाई. चल मोदरचा भाऊजी आलेला आहे, त्यांची मगाशीच भेट झाली पालखीच्या याच्यामध्ये भेटले. आणि त्यांच्यासोबत आता जरा वॉकिंगसाठी आलो आहे. नमस्कार. ए धीरू आई आले. आई बरे हो ना? वहिनी आली आणि त्यानंतर आपल्या खुशीची मैत्रीण आली प्रिन्सी. आता यांचं एक फोटोशूट करूया. ए चिमणे झोपली झोपली झोपली. रोहिणी ताई भेटली. रोहिणी ताई भाऊजी कुठे आहेत? बंधू आलेले आहेत. अल्पेश दादूस दे अंकलला दे. आमच्यावर जीवापाड प्रेम करणारी आमची आत्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे. कानार कानार तुम्ही देणार आम्ही कानार. सो अशी आपली सेवा आहे मंदिरामध्ये. अजय अनंत पाटील यांच्याकडून पोट भरून आईस्क्रीम भाविक भक्तांसाठी. या ठिकाणी बघू शकता भाविक भक्तांसाठी आईस्क्रीमची सेवा आहे. रोशन दादूस आता ही भाविक भक्तांसाठी जी आईस्क्रीमची सेवा आहे ती कोणी दिलेली आहे? सिद्धिविनायक बिल्डर डेव्हलपरचे प्रोप्रायटर अजय अनंत पाटील यांच्यातर्फे 10,000 आईस्क्रीम मोफत वाटप सुरू आहे सध्या. ते आपले कोपरचे सुपुत्र सर्वजण बसलेले आहेत. आज आपल्या भाविकांना या ठिकाणी अन्नदान तसेच आईस्क्रीमची सुविधा जी दिलेली आहे ती कोणी दिली?
सिद्धिविनायक बिल्डर्सचे डेव्हलपरचे प्रोप्रायटर माननीय श्री अजय शेठ पाटील यांच्याकडून आज आईस्क्रीमचे सेवक म्हणून आले. अजय अनंत पाटील यांनी भाविकांसाठी आईस्क्रीम उपलब्ध केली आणि त्यांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ आणि ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत. समीर पाटील लाईक फॉलोअर्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अजय अनंत पाटील सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर तसेच मालक आपल्या सोबत आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये जो कोण कार्यक्रम होतो त्यावेळी त्यांचं योगदान मोठा असतो आणि प्रत्येक वेळी मोठा मोलाचा वाटा असतो या आपल्या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, बघू शकता आपला गणपती बाप्पाचं मंदिर कसा लखलखतोय या लाईटिंगमध्ये. आणि आता थोड्याच वेळात गणपती बाप्पाच्या पालखीची मिरवणूक निघणार आहे. आपले निखिल धुमाल, निखिल मंडप अँड डेकोरेटर्सचे मालक. अशा प्रकारे कोपर गावामध्ये गणपती बाप्पाचा हा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला भाविक भक्तांच्या या गर्दीमध्ये. तर मित्रांनो, आताची ही व्हिडिओ इथपर्यंत. आता भेटूया गणपती बाप्पाच्या पालखीच्या मिरवणुकीच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.